नमस्कार, आज आपण दिवाळी फराळ स्पेशल पाहणार आहोत अगदी वेगळा पदार्थ, मसाला मूंगफली म्हणजे मसाला पीनट्स। चला साहित्य पाहूया। इथे मी घेतलेलं आहे अडीच वाटी अख्खे शेंगादाणे, कच्चे शेंगादाणे घ्यायचे आहेत आपल्याला। एक वाटी बेसन घेतलेलं आहे, चिमूटभर रंग घेतलेला आहे लाल, नंतर सायट्रिक ॲसिड आहे एक चमचा, अर्धा चमचा आहे बेकिंग सोडा, नंतर चवीनुसार आहे मीठ, आणि ड्राय मसाल्यांमध्ये आहे धणा पावडर एक चमचा, बिडगी मिरची पावडर दोन चमचे, जिरे आहेत अख्खे, नंतर काळे मिरी पावडर आहे एक चमचा, चाट मसाला आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, आणि साधं मीठ आहे आणि काळं मीठ आहे। आपण इथं एका बाऊलमध्ये बेसन घेणार आहोत, नंतर त्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ, रंग, बेकिंग सोडा आणि सायट्रिक ॲसिड। हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं बॅटर तयार करायचं आहे। बॅटर आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नाही करायचे, शेंगादाण्याला चिकटेल इतपत घट्ट ठेवायचं आहे। त्यासाठी थोडं थोडंसं पाणी घालून आपण व्यवस्थित असं त्याचं मिश्रण करून घेणार आहोत। पाणी घालताना काळजी घ्यायची आहे, एकदम जास्त पाणी नाही घालायचं आहे, आणि व्यवस्थित असं मिक्स करत करत त्याचं बॅटर करायचं आहे। सायट्रिक ॲसिड आणि सोडा फर्मेंट व्हायला चालू झालेलं आहे ह्या पद्धतीने। व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण। आणखीन आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे। आणि व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेणार आहोत। रेड कलर घातल्यामुळं रंग अगदी छान येतो, ऑप्शनल आहे पण शक्यतो घालाच रेड कलर, जेणेकरून कलर छान येतो आपल्या पीनट्स मसाल्याला। ह्या पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे। नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत शेंगादाणे जे आपण घेतलेले आहेत अडीच वाटे, वजनी प्रमाण म्हटलं तर 500 ग्रॅम आहेत, आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत। इथे मी कच्चे शेंगादाणे घेतलेले आहेत, इथे आपण भाजणार नाही आहोत किंवा तळलेले शेंगादाणे नाही घेणार आहोत। शेंगादाणे जितके मोठे साईजमध्ये आपल्याला भेटतील तितके चांगले, आणि आपण आता 10 ते 15 मिनटं सेट करायला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण जे ड्राय मसाले घेतलेले आहेत त्याची पावडर करून घेणार आहोत। ही सर्व तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे। सर्व तयारी असेल तर आपलं मसाला पीनट्स बनायला वेळ नाही लागत। हे पहा, सर्व जे ड्राय मसाले आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत, आणि त्याची मी पूड करून घेतलेली आहे ह्या पद्धतीने। आता आपण पूड साईडला ठेवूया आणि तेल तापायला ठेवूयात, आणि तेल तापल्यानंतर जे आपले शेंगादाणे आपण बॅटरमध्ये घातलेले आहेत ते शेंगादाणे आपण तेलावरती घालून घेणार आहोत, आणि व्यवस्थित असे सुट्टे करून घेणार आहोत उलथण्याने, उलथण्याच्या मागच्या बाजूने, आणि एक 5 ते 7 मिनटं तळल्यानंतर आपण काढून घेणार आहोत। हे पहा, अगदी मीडियम फ्लेम हवी गॅसची, जास्त हाय नको किंवा जास्त मंदही नको, मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनटं लागतात तळण्यासाठी। अगदी कुरकुरीत होतात आपले शेंगादाणे, आणि आपण काढून घेणार आहोत। आणि एका मोठ्या भांड्यामध्ये तळलेले शेंगादाणे काढल्यानंतर लगेच त्यावरती जो आपण मसाला तयार केलेला आहे तो मसाला घालून घेणार आहोत। एक तळलेली बॅच झाली की लगेच मसाला घालायचा आहे, थंड होऊ द्यायचं नाही आहे, आणि नंतर जे आपल्या तेलामध्ये राहिलेलं बेसनाचे बारीक बारीक कण आहेत ह्या पद्धतीने सर्व काढून घ्यायचे आहेत। जी बारीक चाळणी असते त्या पद्धत त्याने मी आणखीन एकदा दाखवते,
जे आपण शेंगदाणा आणि बेसनचं बॅटर घेतलेलं आहे ते मी तेलामध्ये घालून घेऊन उलथणाच्या मागच्या बाजूने नुसतं गोल फिरवत आहे, जेणेकरून आपले जे शेंगदाणे आहेत ते सुट्टे होतील। हे पहा ह्या पद्धतीने सर्व शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत आणि गरम असतानाच त्यावरती मसाला घालून घेणार आहोत। पहा किती सुंदर दिसत आहे आपलं मसाला पीनट्स, दिसायला अगदी सुरेख आहे, टेस्टला अगदी अप्रतिम आहे। दिवाळी जवळ आलेली आहे, पाहुणे तर येणारच, पाहुणे येण्याआधी नक्की तयार करून ठेवा आणि पाहुण्यांना खुश करा मसाला पीनट्स तयार करून। आणि हे तयार केलेलं 8 ते 15 दिवस बंद कंटेनरमध्ये अगदी आरामात टिकतं। हे पहा मी दाखवते किती कुरकुरीत असं झालेलं आहे आणि शेवटपर्यंत अगदी कुरकुरीत राहत आहे। चव जितकी अप्रतिम आहे दिसायला तितकंच छान आहे, स्नॅक्स म्हणून देखील आपण वापरू शकतो। चला तर मग घरी नक्की ट्राय करा मसाला पीनट्स। रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। परत भेटू अशा छान छान रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।